एसटी बसच्या दोन्ही बाजूला असलेल्या विठ्ठल वारकरी तसंच भगव्या ध्वजाच्या चित्रामुळं अन्नवधानानं वारकरी संप्रदायाचा अवमान होतोय. हे चित्र तिथून हटवून दर्शनी भागात लावण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी विठाई ही नवीन बस सेवा सुरू केली आहे. या बसच्या दोन्ही बाजूला महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग तसंच वारकरी बांधव आणि वारकरी संप्रदायाच्या भगव्या ध्वजाचं चित्र रेखाटलेलं आहे. पण या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून अनावधानानं खिडकीतून पान, तंबाखू, मावा खाऊन थुंकल्यामुळं, काही वेळा प्रवाशांनी उलटी केल्यामुळं, तसंच जेवणाचं खरकटं खिडकीतून बाहेर टाकलं जात असल्यामुळं ती घाण या चित्रावर पडल्यानं विठ्ठलाचा, भगव्या ध्वजाचा आणि वारकरी भक्तांचा अवमान होत असून एसटी महामंडळानं याची त्वरित दखल घेऊन एसटीवरील प्रतिमा असलेलं चित्र तात्काळ काढावं, अन्यथा शिवशाही बस सेवेसारखी वातानुकूलित करून खिडक्यांवर बंद काचा बसवण्यात याव्यात, अशा मागणीचं निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन राज्यमंत्री यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ईमेलद्वारे पाठवण्यात आलं आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहर प्रमुख आशुतोष माने, सीताराम बाबर, सचिव सनी पाटू, जिल्हा सचिव अमोल सावंत, दक्षिण सोलापूर अध्यक्ष शंकर पडसलगी, संघटक हर्षवर्धन शेजेराव, तेजस उळागड्डे, महेश तेलूर, संतोष माशेलकर आदींची उपस्थिती होती.